नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण अफजलखानाचा वध या प्रसंगाशी निगडीत शिवरायांबद्दल भाषण पाहणार आहोत। तत्पूर्वी विविध शालेय भाषणे, निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केएम व्हिडिओ सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया भाषण। उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। आज मी आपल्याला माझ्या भाषणातून अफजलखानाचा वध व शिवराय हा प्रसंग वर्णन करणार आहे। सर्वप्रथम मी शिवरायांना मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाला सुरुवात करते। महाराजांच्या शौर्यामुळे किल्ला काबीज करण्याच्या त्यांच्या हालचालींना वेग आला, त्यामुळे मुघल, निजाम आणि आदिलशाही यांच्यात अराजक माजले होते। म्हणूनच आदिलशहाने 1659 मध्ये आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा निर्णय घेतला। आदिलशहाला आपल्या सैनिकावर खूप राग आला आणि म्हणूनच त्याने आपल्या सैनिकांना आव्हान दिले की तुमच्यापैकी कोणी एक छत्रपती शिवाजी महाराजांना मारेल का। तेवढ्यात अफजलखान पुढे आला आणि त्याने महाराजांना ठार करण्याची प्रतिज्ञा घेतली। अफजलखान महाराजांचा पराभव करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघाला। वाटेत तो हिंदू धर्मातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त करू लागला आणि गरिबांनाही त्रास देऊ लागला। वाईला पोहोचल्यावर महाराजांनी त्यांना प्रतापगडावर भेटायचे ठरवले। अफजलखान प्रतापगडच्या पायथ्याशी बसला होता। भेटीच्या दिवशी अफजलखान म्हणत होता की महाराजांनी स्वतः भेटायला यावे। भेटायची वेळ झाली। अफजलखान फसवणूक करणार होता, म्हणूनच महाराजांनी वाघनखे आपल्या चिलखत मध्ये लपवून ठेवून आई जिजाबाईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले। महाराज अफजलखानाला भेटायला गेले। महाराजांसोबत जीवा महाल आणि अफजलखानाचा सरदार सय्यद बंडा हा त्याचा विश्वासू सरदार होता। प्रतापगडच्या पायथ्याशी छावणीत भेटायचे ठरले। अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला। छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती। भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षक असतील। त्या अंगरक्षकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली। भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियानात पोहोचला। शामियाना मोठा होता, निशस्त्र भेटायचे असे ठरले होते, तरीही अफजलखानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवले होते। अफजलखान काही कटकारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता, म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले, जिरेटोप खाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत वाघ नखे लपविली होती। दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले। अफजलखान अतिशय उंच व धष्टपुष्ट होता, तरीही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले। शिवरायांना बघून, या शिवबा, आमच्या मिठीत या, असं म्हणत अफजलखानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली। अफजलखानने शिवरायांना आपल्या बाहुपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि लपविलेल्या कट्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला। शिवरायांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासून सावध होते। अफजलखानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून अफजलखानाच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्यात बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा आपल्या बुद्धी कौशल्याने वध केला। अफजलखानाने दगा दगा म्हणत आकांत केला। त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद आत आला। अफजलखानला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत जीवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यदला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले। होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात। झाडीत लपलेल्या सर्व मावळांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले। अफजलखानाचा मुलगा फजलखान आणि त्याचे काही सैन्यही वाईच्या मुख्य छावणीत पोहोचले होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम पाहून संपूर्ण सैन्य, हत्ती आणि घोडेस्वार सोडून ते पळून गेले। अशा प्रकारे शिवरायांनी अफजलखानाचा वध करून पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकविला। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद। असेच सोपे शालेय भाषणे, निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केएम व्हिडिओ सबस्क्राइब करा। धन्यवाद।